मागच्या निवडणुकीच्या वेळेस पण त्यांनी अशीच स्टंटबाजी केली होती. जर त्यांचा आरोप त्या आरोपात काही तथ्य असेल तर मागच्या वेळेला केलेला आरोप त्याचा पाठपुरावा का नाही केला. मी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जनतेचा आशीर्वाद घ्यायला निघालो. बाप्पाचा आशीर्वाद घेताना सुद्धा मला तोच विश्वास होता. जनतेचा आशीर्वाद घेताना सुद्धा मला तोच विश्वास आहे. निवडणूक चुरशीची आटीतटीची हे कुणी केली हे माहीत नाही. हे विस्तरिंग कॅम्पेन होतं. आमच्या दृष्टिकोनातनं ही आम्ही अनेक वर्ष केलेलं काम आमचं असणारं संघटन आमचे लोकनेते गिरीजी बापट यांनी बांधलेला हा मतदारसंघ स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांनी 2.5-3 वर्ष त्यांना जो कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये केलेलं काम आणि एकंदरीत आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीससाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो विकासाचा गती आज या देशाला राज्याला मिळालेली आहे जनतेचा आशीर्वाद त्याच्या मागे आहे. तोच आशीर्वाद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा लाभलेला आहे आणि जनता बहुमताने मला निवडून देईल आशीर्वाद देईल हा मला विश्वास आहे. निवडणुकीमध्ये आपल्याला अगदी हाय व्होल्टेज ड्रामा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळाला. काल तुमचे विरोधी उमेदवार त्यांनी उपोषण केलं, त्याच्यानंतर रात्रभरात इकडनं तिकडनं आम्हाला असं किंवा पोलिसांना फोन येत आहेत, पैशांचा पाऊस पडतोय. तर हे सगळं जे स्वरूप या निवडणुकीला मतदानाला आलंय त्याविषयी तुमची काय कमेंट आहे? नाही हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला जो नियम आहे की एकदा प्रचार संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करू नये. परंतु जे उमेदवार आहेत ते दरवर्षी दरवेळेस मागच्या निवडणुकीच्या वेळेस पण त्यांनी अशीच स्टंटबाजी केली होती. जर त्यांचा आरोप त्या आरोपात काय तथ्य असेल तर मागच्या वेळेला केलेला आरोप त्याचा पाठपुरावा का नाही केला, त्याच्यातनं सत्यता का निर्माण नाही केली. त्यांना त्या फक्त स्टंटबाजी करणं त्याच्या माध्यमातनं प्रसिद्धी मिळवणं डिस्टरिंग कॅम्पेन करणं हा त्यांचा अनेक वर्षाचा काम करण्याची ती पद्धत आहे. त्यांची पद्धत त्यांना मुभार. साधारण किती मतांनी मी ह्या मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टी सर्व मित्र पक्ष शिवसेना RPI शिवसंग्राम लोक जनशक्ती पार्टी ज्याचा मी अधिकृत उमेदवार आहे या भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे आदरणीय मोदी साहेब या राज्याचे नेते एकनाथ शिंदे फडणवीस साहेब यांच्यावर यांनी तो चालवलेला विकासाचा झंझावत आहे त्याला नागरिकांचा आशीर्वाद आहे. तोच आशीर्वाद मी कार्यकर्ता म्हणून मला इथे मिळेल